महायुतीच्या जागा वाटपावर अंतिम शिक्कामोर्तब दिल्लीतल्या बैठकीत होणार आहे. थोड्याच वेळात दिल्लीमध्ये बैठकीला सुरुवात होणार असून भाजपच्या वाट्याला 35 वर जागा येतील असं सूत्रांकडनं समजत आहे. तर वाशिम यवतमाळनंतर रामटेकच्या जागेवरही भाजपनं दावा केल्याचंही कळतंय. पाहुयात. महायुतीच्या जागा वाटपाची अंतिम बैठक दिल्लीत आहे. त्यासाठी फडणवीस, मुख्यमंत्री शिंदे आणि अजित पवार दिल्लीत आलेत. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या उपस्थितीत जागा वाटपावर तोडगा निघणार आहे. विशेष म्हणजे दिल्लीतल्या बैठकीआधी संघानं भाजपला सूचना केल्या असून किमान 35 जागांवर लढावं असं म्हटलंय. नुकतंच महाराष्ट्रात अमित शहांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीनंतर जो फॉर्म्युला समोर आलाय त्यानुसार भाजप 35 ते 37 जागांवर लढण्याची दाट शक्यता आहे. शिंदेंच्या शिवसेनेला 8 ते 9 जागा मिळण्याची शक्यता आहे. मात्र किमान विद्यमान खासदारांना एवढ्या 13 जागा तरी मिळाव्यात असा शिंदे गटाचा आग्रह आहे. तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 3 ते 4 जागा मिळू शकतात, पण आम्हाला शिंदेंच्या शिवसेनेपेक्षा कमी समजू नका, त्यांच्या एवढ्याच जागा आम्हाला हव्यात असं अजित पवारांचे मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटलंय. त्यांचे 40 आमदार आहेत, आमचे सुद्धा 40 आमदार आलेले आहेत आणि आम्ही आणि आमचे जे ते जे आहेत शिंदे बरोबर आलेले जे आहेत मुख्यमंत्र्यांबरोबर आलेले खासदार असतील आमदार असतील त्यांचं बी जे पी बरोबर पॅक्ट होता त्यावेळेला. त्यामुळे मोदी लाट मोदी वेव त्याचा सपोर्ट त्यांना होता, आम्ही त्यांच्या विरुद्ध लढलेलो होतो. त्यामुळे आमचं महत्त्व जे आहे कमी लेखता कामा नये, त्यामुळे त्यांच्या एवढ्या जागा आम्हाला द्याव्यात अशी आमची अपेक्षा आहे. इकडे शिंदे गटानंही भाजपला अप्रत्यक्ष इशाराच दिलाय. आम्ही 115 आमदार असूनही शिंदेंना मुख्यमंत्री केलं असं फडणवीस म्हणाले होते. तर शिंदेंनी उठावच केला नसता तर तुम्ही विरोधातच असते असं शिरसाट म्हणाले. आम्ही 115 आहोत तरी देखील आमच्या सोबत आलेल्या शिंदे साहेबांना आम्ही मुख्यमंत्री केलं, कारण खरी शिवसेना आमच्या सोबत आली याचं आम्हाला समाधान आहे. त्यांचा पूर्ण सन्मान आम्ही ठेवणार आहोत. त्यांचे 105 आमदार आहेत निश्चित आहेत, त्यांच्यामुळेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे झालेत हे निश्चित आहे. परंतु हे तेवढं सत्य आहे, जर एकनाथ शिंदे साहेबांनी उठाव केला नसता तर 105 जरी असते तरी त्यांना विरोधात जे बसावं लागलं होतं ते तसंच बसावं लागलं असतं. शिंदेमुळे सुद्धा ते सत्तेत आलेले हे दोन्ही बाजूंनी जर पाहिलं, शिंदे साहेबांमुळे ते सत्तेत आहे आणि त्यांच्यामुळे शिंदे साहेब सत्तेत आहे. म्हणून कोण कुणाचा क्रेडिट घ्यायचा प्रयत्न करू नये. कोणत्या जागा लढायच्या आणि उमेदवार कोण असेल हे भाजपकडनं ठरलेलं आहे. फक्त अंतिम शिक्कामोर्तब दिल्लीत होणार आहे. त्याआधी मतदारसंघाची नावं वाचून रावसाहेब दानवेंनी माध्यमांसमोर उत्सुकता निर्माण करण्याचं काम केलं. तुम्हाला खोटं बोलत नाही, प्रेसवाल्याला मी कधी खोटं बोलत नाही. कागद जे कालचे हे बघा, कॅमेरा नको मारायचे हे बघा. धुळे, जळगाव, रावेर, अकोला, भंडारा, गडचिरोली, नांदेड, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कालचे कागद जे भाजपचे तिकडचे सगळे महाराष्ट्रातले, पण तिकडे चला तिकडे दाखव. महायुतीतल्या बैठकांवरनं विरोधी पक्षनेते वडेट्टीवारांनी शिंदे आणि अजित पवार गटाला चिमटा काढलाय. ऑपरेशन सक्सेसफुल, पेशंट डाईड अशी दोघांची अवस्था झाल्याचं वडेट्टीवार म्हणालेत. ऑपरेशन सक्सेस आणि पेशंट डाईट असं तो फॉर्म्युला आहे. म्हणजे ऑपरेशन सक्सेस झाला पण पेशंट मेला, तर त्यांचा ऑपरेशन सक्सेस झाला आणि हे दोनही पेशंट यांचा राजकीय अंत निश्चित आहे. त्यामुळे भाजपनं उद्या 48 आहे म्हटलं आहे तरी यांनी मूंग गिळून गप्प बसण्यापलीकडं यांच्या हातात आहे काय असं मी नेहमी परवासुद्धा म्हणालो की हे खुंटीला बांधलेले आहेत. महायुतीच्या जागा वाटपांमध्ये आकडा निश्चित करण्यासोबत काही जागांची अदलाबदलीही होणार आहे. ज्यात वाशिम यवतमाळ आणि रामटेक या दोन जागा भाजपकडे जाणार अशी दाट शक्यता आहे. वाशिम यवतमाळमध्ये सर्वेक्षणात भावना गवळींच्या विरोधात नाराजी असून संजय राठोड लढण्यास इच्छुक नाहीत, त्यामुळे भाजपनं इथून आपला उमेदवार देण्याची तयारी केल्याचं कळतंय. भाजपकडनं वाशिमचे राजू पाटील राजे यांच्या नावाची चर्चा आहे. राजू पाटील राजे आधी मनसेत होते, आता भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीचे सदस्य आहेत. वाशिम यवतमाळ मतदारसंघासाठी भाजपनं राजू पाटलांची समन्वयक म्हणून नियुक्तीही केली आहे.
पक्षाने जर मला जबाबदारी दिली तर नक्कीच मी सुद्धा तिथे लोकसभेची निवडणूक लढवेल, त्याच्यामध्ये काही अडचण नाही. परंतु याहीपेक्षा महत्वाचं जर सांगायचं तर आमचं महायुतीतला कोणीही जरी उमेदवार असेल तर आम्ही त्यांना लाखोंच्या मताने निवडून आणू, आमचा हा सगळ्यांचा संकल्प आहे. वरिष्ठ ठरवतील की ती सीट कोणाला द्यायची, कोणाला ठेवायची, आणि त्या पद्धतीनं आमचे सगळे सर्वे झालेले आहेत. त्या पद्धतीनं जे काही त्याच्यातून निघेल कोणी उमेदवार असेल तर ती काही अडचण नाही फारशी आम्हाला. आणि दुसरी जागा आहे रामटेकची. रामटेकमध्ये विद्यमान खासदार शिंदे गटाचे कृपाल तुमाने आहेत. अंतर्गत सर्वेक्षणानुसार रामटेकला जागा दिल्यास पराभव होऊ शकतो. लोकसभेचं तिकीट न देता निवडणुकीनंतर त्यांची एखाद्या महामंडळावर वर्णी लागू शकते. उमरेडचे काँग्रेस आमदार राजू पारवे सध्या भाजपच्या संपर्कात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पारवेंची लोकसभा लढण्याची इच्छा आहे. पारवे खाटिक समाजाचे असून एसटी कॅटेगरीमध्ये येतात. पारवेंचा जनसंपर्कही चांगला आहे. भाजपमध्ये येऊन रामटेकमधून लढल्यास नागपुरातही भाजपची आणखी ताकद वाढेल. जिंकण्याची क्षमता याच एकमेव सूत्रावर भाजप सर्व 48 जागांवर लक्ष ठेवू नये, त्यानुसारच मित्रपक्षांनाही जागा वाटप होईल. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.